नमस्कार, शहाद्या जिल्हा दूध भेसळ नियंत्रण समितीची धडक कारवाई, दुग्ध व्यवसायकांमध्ये खडबड। शहादा शहरासह ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायकांवर छापेमारी करत जिल्हा दूध भेसळ समितीने विविध ठिकाणी छापेमारी करत 25 दुग्ध नमुने हस्तगत केले आहेत। समितीला मिळालेल्या दुग्ध भेसळीबाबतच्या तक्रारी व सणासुदीच्या काळात भेसळीचे प्रमाणात वाढ होत असल्याच्या अनुषंगानं सदरील कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉक्टर अमित पाटील यांनी दिली आहे। दुग्ध व्यवसाय विभागातील राज्य सचिव तुकाराम मुंडे यांनी जिल्हास्तरीय बैठकीत सूचना दिल्या आहेत की आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर समितीने दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ या विषयाकडे अतिशय गांभीर्याने पाहावे। दोषी दुकानदार व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। याबाबत सविस्तर वृत्त असे की शहादा शहरातील नंदुरबार रोडवरील स्थित कन्या डेअरी पाटीलवाडी लोणखेडा येथे धडक कारवाई करत जिल्हा दूध भेसळ समितीने 25 दुग्ध नमुने हस्तगत केले असून त्यापैकी 4 दुग्ध नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे अधिक तपासासाठी पाठवण्यात आले आहेत। तरी सदरील कारवाईमुळे परिसरातील दुग्ध व्यवसायकांमध्ये खळबळ माडली आहे। खाद्यान्न पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो। सणासुदीच्या काळात तर मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थ यांच्यात भेसळीचे प्रमाण प्रकर्षाने समोर येते। सण उत्सवाच्या काळात दुग्ध विक्रेत्याच्या दुकानातून तसेच विविध नामांकित कंपनीच्या डेअरीच्या पिशवी बंद दुधातून तसेच अनेक ठिकाणी बनावट ब्रँडच्या नावावर व्यापार करून अवैधरित्या भेसळयुक्त व सरसायनयुक्त कृत्रिम दुधाची विक्री होत असते। त्यामुळे दुधातील भेसळ रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यापुढे सातत्याने कारवाया सुरू ठेवणार आहेत। दुधात भेसळ करणाऱ्यांवरती प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे। सदरील धडक मोहीम दुग्ध व्यवसाय राज्य सचिव तुकाराम मुंडे यांच्या आदेशान्वये अप्पर जिल्हाधिकारी संजय गुप्ते, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, दुग्ध भेसळ समिती अध्यक्ष धनंजय गोगटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉक्टर अमित पाटील, अन्न व औषध प्रशासनाधिकारी अभव पवार, वैद्यमापन शास्त्र अधिकारी भूषण आरोळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी महसू तडेकर यांच्या संयुक्त पथकाने केली आहे। जिल्हा दूध भेसळ जिल्हा दूध भेसळ नियंत्रण समितीमार्फत आज धडक कारवाई शहादा तालुक्यात करतोय आम्ही। तर शहादा शहराच्या बाहेर ही कन्हैया डेअरी आहे अमूल पार्लरची। तर या ठिकाणी यांचं आम्ही खाद्य परवाना नसल्यामुळे FDA ने यांच्या विरोधात एक कंप्लेंट दाखल केलेली आहे। त्याच्यानंतर त्यांच्या दुधाचे नमुने पण यांनी FDA च्या लॅबमध्ये पाठवण्यासाठी आज घेण्यात आलेले आहेत। त्याशिवाय आम्ही आमच्याकडे असलेल्या मशीन आणि NDDP च्या किटने यांच्या दुधाची तपासणी केली, तर दूध योग्य आढळलं आहे आता तुर्तास। तरी सॅम्पलवरून येईपर्यंत आम्हाला काही ठिकाणी थोडंसं दुधाच्या काही टेस्ट करण्यासाठी वर सॅम्पल गेलेले आहेत।